नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन मध्ये। मित्रांनो, महत्त्वाची वेदर अलर्ट बघा। पुढच्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याने जारी केला इशारा। हवामान विभागाचे उपमहासंचालक के एस होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 तास धोक्याचे असल्याचे सांगण्यात आलेले आहे। गेल्या काही दिवसात परतीच्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली। शनिवारी अनेक ठिकाणी विजेसह मुसळधार पाऊस झाल्याने 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। आजही राज्याच्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, तर पुढच्या काही तासात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे अतिमहत्त्वाचं काम नसल्यास घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वेदर न्यूज, पॉसिबिलिटी हॅव्ही रेन विथ द मोड इज द महाराष्ट्र नेक्स्ट 3 अँड 4 अवर्स। मित्रांनो, हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे 3 ते 4 तास धोक्याचे असल्याचे सांगण्यात आले आहे। औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आधीच कोरड्या जागी ठेवावा, तर नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असाही सांगितले आहे। दरम्यान जालन्यात बऱ्याच तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे। शहरासह तालुक्यात विजेचा कडकडासह मुसळधार पाऊस सुरू आहे। परतूर शहरात गुडघाघर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहे अशी माहिती समोर येत आहे। तर मुसळधार पावसामुळे सोयाबीन, तूर, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। 11 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। 16 जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छीमारी करण्यास जाऊ नये असेही आवाहन करण्यात आले आहे। महत्त्वाचे म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसात पावसाच्या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे। तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। आंध्र प्रदेशसह मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। तर पुढील 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडू, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। ईशान्य मान्सूनची चाहूल लागली असून आसाम, मेघालय परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर बघा मित्रांनो, वेदर अलर्ट पुढच्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहील। तर मित्रांनो, 3 ते 4 तासात पुन्हा एकदा धोक्याचे संकट आले आहे। औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।